नमस्कार, आपण पाहताय केटीव्हीचं कोकण वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. कोरोना मृत्यूंचे आकडे लपवले जातात हे आरोप निराधार आणि बिनबुडाचे. नामदार उदय सामंत यांनी केला पलटवार. मुंबई गोवा महामार्गावरील कशेळी बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू. डिसेंबर 21 अखेर पूर्ण होण्याचे मिळाले संकेत. आणि कोरोनावर मात करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम तसेच योग्य ती खबरदारी घेणे काळाची गरज. डॉक्टर समीर दळवी यांचं प्रतिपादन. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. कोरोनाचे मृत्यू लपवले जातात हा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा आणि निराधार असल्याचा पलटवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केला आहे. मला असं वाटतं की देशातलं महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यातला रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रायगड असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, कुठेही डेथ लपवत नाही. आपल्याकडच्या डेथ म्हणजे मी हे सगळ्यांचा आदरपूर्वक सांगतो, कुठेही नदीमध्ये टाकलेलं नाही. डेथ लपवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं किंवा जिल्ह्यानं काही केलेलं नाही. थोडी काही दोन चार याची तफावत होत असेल, याचा अर्थ म्हणजे डेथ लपवल्या असं होत नाही. पण ज्यांनी डेथ लपवल्या, ज्यांनी नदीमध्ये टाकल्या, त्याचं कोण काही बोलत नाही, हे आमच्या दृष्टीनं दुर्दैव आहे. पण ठीक आहे, पण जो काय आकडा दिला जातो हा पारदर्शक आकडा आहे. थोडंफार आकडेवारी इकडे तिकडे झाली नाही. मला असं वाटतं की आपण संबंधित यंत्रणा सुटते असं सांगू शकतो. पण 20 दिवसापूर्वी आपण 2000 फक्त टेस्ट करत होतो आणि त्याच्यामधनं 500 पॉझिटिव्ह येतं. काल आपण 4704 टेस्ट केलेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ 2500 टेस्ट वाढवलेल्या आहेत. पूर्वी आपला जो 30% पॉझिटिव्हिटी रेट होता तो आज 14.75 आलेला आहे. मला असं वाटतं की प्रशासनाच्याच आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं तुम्ही जे काय आम्हाला सोशल मीडियाचं पण काही सुचवता काही पर्याय किंवा काय, त्याच्यामुळंच हे 14.45 आलेलं आहे ना. तो हळूहळू येईल. आता सिंधुदुर्ग आम्ही 7000 टेस्ट केल्या, म्हणून तो 9.8 आला. तसं आज मी दोन्ही DHO आणि CS सांगितले, किमान 7000 टेस्ट जर झाल्या तर पुढच्या 8 दिवसात तुम्हीच मला काही साहेब सांगा की आपला पॉझिटिव्हिटी रेट हा 7 किंवा 8 होता. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नामदार उदय सामंत यांनी जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी दिली आणि टेस्ट वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत आपला पॉझिटिव्हिटी रेट हा 10% खाली येत नाही तोपर्यंत अजून आपल्याला काही शिथिलता ज्या द्यायच्या आहेत त्या शिथिलता मिळणार नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात अशा पद्धतीच्या सूचना आज मी बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. आणि त्या जास्तीत जास्त टेस्ट म्हणजे आता आपल्या ज्या 5000 होत आहेत त्या टेस्ट वाढून आपण 7000 कराव्यात अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आजचा जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो आपला जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा जवळजवळ 25-26% गेलेला होता. तो पॉझिटिव्हिटी रेट आता 14.35 हा पोर्टलला दिसतोय आणि 17.64 हा ॲक्च्युअल दिसतोय, हे जिल्ह्यामध्ये दिसतोय. आता ह्याच्यामध्ये 4256 जे ॲक्टिव्ह पेशंट आहेत यातले काही परराज्यातले देखील आहेत, परजिल्ह्यातले देखील आहेत. आणि आपल्या या आकड्यामध्ये जे जिल्ह्याच्या बाहेर आहेत पण त्यांचं आधार कार्ड रत्नागिरी आहे असे देखील पेशंट आहेत, तर त्याची आकडेवारी काढण्याचा देखील सूचना आज दिलेली आहे. रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी नगरपालिकेमार्फत लसीकरण मोहीम जी घेतलेली होती त्याच्यामध्ये जवळजवळ 1560 वर्षावरील 1500 पर्यंत सुमारे लोकांना लाभ झालेला आहे. आणि तोच पॅटर्न आता आपण 45 वर्षावरील लोकांना देखील रत्नागिरी शहरामध्ये सोमवारपासून सुरू करू. त्याची मान्यता देण्याचा निर्णय आजच बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. DHO देखील इथे आहे, CS देखील आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लसीकरण रत्नागिरी शहरामध्ये व्हावं, जिल्ह्यामध्ये व्हावं, हाच त्याच्यामागची भावना आहे. कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राबवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गावे सज्ज झाली असल्याचे नामदार उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि ग्रामीण भागात मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण केले जाणार असल्याचंही ते पुढे म्हणाले. गाव स्तरावरचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय देखील येत्या काही दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. जे उपकेंद्रावर आहे ते आता गावात जाऊन देखील लसीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीचा पॅटर्न आम्ही जिल्ह्यामध्ये राबवतो. आपल्याकडे जवळजवळ 65 गाव हे कोरोनामुक्त आहे. या करोनामुक्त गावांना अगोदर लसीकरण करता येईल का, जेणेकरून बाकीचे गाव त्याच्यातनं आदर्श मिळून ते करोनामुक्त होऊ शकतील, अशी देखील यंत्रणा आपण राज्यस्तरावरनं परवानगी घेऊन राबवण्याच्या मनस्थितीत आहोत. पण ती अजून राबवलेली नाही, त्याच्यामध्ये गैरसमज असं व्हायला नको की आपण राबवायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी त्यांना आरोग्य खात्याची परवानगी लागते, की आरोग्य खात्याची परवानगी घेऊन आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार. ग्रामीण भागामध्ये देखील ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत
नागरी सुविधेतल्या म्हणजे शिरगाव असेल अलिकेखाली ताटा असेल कुळप असेल कंजोळा असेल पावस असेल त्याची लोकसंख्या 5,000-5,500 जास्त आहे तर तिथं देखील पंचायत समितीमार्फत मोबाईल वॅक्सिनेशनचा निर्णय रत्नागिरी तालुक्यामध्ये आपण घेतला आहे आणि येत्या 2-3 दिवसात म्हणजे पुढचा ज्यावेळी वॅक्सिनचा स्टॉक येईल त्याच्यामध्ये या 3 गाड्या सुरू करून पहिलं पावस जिल्हा परिषद गट पाली जिल्हा परिषद गट आणि वाटद जिल्हा परिषद गट या पहिल्या 3 जिल्हा परिषद गटामध्ये 4 दिवस त्याच्यानंतर पुढच्या 3 जिल्हा परिषद गटामध्ये 4 दिवस अशा पद्धतीनं मोबाईल वॅक्सिनेशन 45 वर्षा लोकांना करण्याचा आमचा मानस आहे आणि ते सुरू करतो. काही जण डॉक्टर्स नर्सेस आणि आरोग्य विभागावर आरोप करीत आहेत मात्र त्यांनी आधी समजावून घेतलं पाहिजे की ही यंत्रणा कशाप्रकारे अहोरात्र काम करीत आहेत असे नामदार उदय सामंत यांनी सांगितलं आणि आरोग्य विभागाच्या कामाचं कौतुक केलं आहे. दररोज 1 लाख लिटर पाणी हे महिला रुग्णालयाला देतात. काल तुमची पण एक अतिशय सकारात्मक पोस्ट मी अनेक दिवसानंतर म्हणजे की आपल्याला सरपंच म्हणून तिथं आम्ही दिलं त्याचा अभिमान वाटला की आपण देखील असं लिहिलं त्याच्यामध्ये की तुम्ही पण काहीतरी टँकर मोफत बरोबर ना शिरगावला शिरगाव देता हे कौतुकास्पद आहे. त्याच्यानंतर ज्या पक्षाने सुद्धा टँकर पाठवलं त्यांचं देखील कौतुक आहे. मी असं म्हणत नाही की त्यांचं काही चुकीचं आहे पण काही गोष्टी ज्या मॅन्युप्युलेट करून ज्या केल्या जातात त्याचा परिणाम आज आम्ही आता आंदोलन सुरू. मला एक आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की माझं म्हणणं आहे की आपल्याला कोण आवडत नाही तर CS त्यांच्यावर बोला ना. व ज्या परिचारिका गेल्या या दोन वर्षामध्ये जीवाचं रान करून जीव अक्षरशः काय म्हणतात त्याला तांगणीला लावून आज आपली सेवा करतात त्यांच्यावर काल जो आक्षेप आला आज सगळ्यांनी आंदोलन केलं. तिथं उठल्यानंतर मी आणि सागरी साहेब तिथं जाणार आहे. माझं म्हणणं की सिव्हिल सर्जन जर चुकले असतील तर सिव्हिल सर्जन चुकले हे सांगण्याचं धाडस पाहिजे. DHO चुकले असतील तर ते चुकले सांगण्याचं धाडस पाहिजे. पण परिचारिका असं वागतात वॉर्ड बॉय आज आपल्याला जे कोण मिळत नाही ते बिचारे आज येऊन मृत्यूतनं बाहेर काढतात लोकांना आणि आज त्याच लोकांवर जर आपण आक्षेप घेतला आता मला सांगा तुम्ही मागायची सोशल मीडियाचं मी कोणावरही टीका करत नाही पण अशा पद्धतीनं ह्या 8-15 दिवस ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामुळं आज जी भूमिका घेतलेली आहे की त्यांनी काम बंद करायची आम्ही करून जाऊन जर काम चालू झालं नाही त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे. या प्रसंगी आमदार राजन साळवी नगराध्यक्ष बंड्या साळवी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले उपस्थित होते. नामदार उदय सामंत यांनी आरोग्य लसीकरण आदी विविध विषयांवर पत्रकारांशी थेट संवाद साधला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की केंद्र शासनानं सगळ्याच लसीकरणाची जबाबदारी घेतल्यामुळं मी देखील महाराष्ट्र शासनातला मंत्री म्हणून त्यांचं त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि 18-44 वयोगटातलं जे लसीकरण आहे ते देखील लवकरात लवकर आता सुरू होईल त्या 7-8 दिवसामध्ये. अशा पद्धतीची तयारी प्रत्येक जिल्ह्याने ठेवावी अशा पद्धतीचे आदेश हे महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे येत्या 8-10 दिवसामध्ये 18-44 वयोगटातल्या लोकांचं जे लसीकरण थांबलेलं आहे ते देखील सुरू होणार आहे. पण ज्या 18 वर्षा लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे त्यांचं सेकंड वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे दुसऱ्या डोसचं त्याचा देखील लाभ ज्यांनी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी घ्यावा ही माझी त्यांना विनंती आहे. आजपर्यंत आपण 2,30,000, 3,30,000 एवढं वॅक्सिनेशन केलं आहे. जवळजवळ 3,30,000 आपण 3,20,674 एवढं जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशन केलेलं आहे. त्यातलं 2,53,538 हा फर्स्ट डोस आहे आणि 67,136 हा सेकंड डोस आहे आणि आज देखील 8,000 कोविडशिल्ड कोवॅक्सिन 7,000 कोवॅक्सिन जवळ 15,000 डोस आपल्याला प्राप्त झालेले आहे. आता आपल्याला एक लक्षात आलं असेल की लसीकरणाचा जो साठा आहे म्हणजे लसीचा जो साठा आहे तो देखील रेग्युलर यायला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. आम्ही तर मागणी अशी करतोय की रत्नागिरी जिल्ह्याला 25,000 एका दिवशी लस द्याव्या एवढी कॅपॅसिटी रत्नागिरी जिल्ह्याची एका दिवसात लस देण्याची आहे तर त्या प्रपोर्शनेट आम्हाला लस मिळावी अशी देखील मागणी मी आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अहोरात्र सेवा बजावत असताना विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्टीकरण आमदार उदय सामंत यांनी दिलं आहे.
तर मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कशेडी बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणामध्ये कशेडी बोगद्याला फार महत्त्व प्राप्त होणार आहे, कारण या ठिकाणी दोन्ही बाजूने दोन स्वतंत्र बोगदे तयार केले जात आहेत, त्यामुळे आता कशेडी घाट या बोगद्यातून 9 ते 10 मिनिटात पार केला जाईल। सुमारे 9.5 किलोमीटर लांबीच्या कशेडी बोगद्याचे काम 26 जानेवारी 2019 माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आलं आणि आज रोजी हे काम दिवस रात्र युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल असे बोललं जात आहे। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट धोकादायक बनला होता, त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात घाटात भूमिगत रस्ता तयार करण्याचे ठरवण्यात आलं आणि त्यानुसार हे काम वेगाने सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण हा अतिशय औत्सुक्याचा विषय असून गेली अनेक वर्षे हे काम संथगतीने सुरू आहे। कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा असणार हा प्रश्न लवकरच निकाली लागेल अशी अपेक्षा असतानाच कशेडी बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून हे लवकरच पूर्ण होईल असे संकेत असताना शासनाने याकडे जातीनिशी लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित। आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा KTV चं कोकण वार्तापत्र, आपल्या हक्काचं चॅनल। अन्यायविरोधी लढा, सत्य सदा सर्वदा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर कोरोनावर मात करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम तसेच योग्य ती खबरदारी घेणे काळाची गरज असल्याचं प्रतिपादन चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर समीर दळवी यांनी केलं आहे। चांगलं आहार घ्या, नियमित आहार घ्या, वेळच्या वेळी झोपा, वेळच्या वेळी उठा, आणि तुम्हाला जर डायबिटीस असेल तर तुम्ही डायबिटीसची काळजी घ्या। देसाई साहेब, तुम्ही जरी म्हटलं की पावसाळ्यामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाही, आपण घरीही व्यायाम करू शकतो। घरी उठक बैठक म्हणा, सूर्यनमस्कार म्हणा, इतर बरेचसे घरगुती आपण व्यायाम करू शकतो। चांगला आहार आणि व्यायाम ह्याला त्याला काही ऑप्शन नाही, त्याला काही दुसरं काही सेकंड ऑप्शन नाही आहे त्याला। आणि मी आधी पण सायकलिंगच्या आमचे जे मित्रमंडळी आहेत, जो सायकल रॅली एकदा आम्ही काढलेली चिपळूण म्युन्सिपाल्टीच्या सोबत, तेव्हा पण मी सांगितलं होतं की आरोग्य किंवा हेल्थ ही कुठल्या दुकानात विकत मिळत नाही, ही आपल्याला कमवायला लागते। आणि त्याच्यासाठी नियमित आहार आणि नियमित व्यायाम हे तुम्ही व्यवस्थित केलं तर, आणि तुमचे डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा लठ्ठपणा जर असेल त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर हे कोरोनाचा आजार होण्याची शक्यता खूप कमी असते।
चिपळूण येथील KTV चे प्रतिनिधी अशफाक देसाई यांनी डॉक्टर समीर दळवी यांच्याशी संवाद साधला असताना, आपण या क्षेत्राकडे कसे आलात असे विचारता वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी असे डॉक्टर समीर दळवी यांनी सांगितलं. हॅलो, अशफाक देसाई, KTV साठी आज आपण आलेलो आहोत लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये. आणि सध्याची जी कोविड परिस्थिती जी आहे त्याच्या बाबतीत थोडस सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्या वर्ड आहेत डॉक्टर समीर दळवी, जे जनरल फिजिशियन आहेत आणि मधुमेह तज्ज्ञ पण आहेत आणि लाईफ केअर हॉस्पिटलचे संस्थापक पण आहेत. तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत सध्याच्या परिस्थितीबाबत. तर पहिला प्रश्न डॉक्टर सर, तुम्हाला हा विचारत होता की तुम्ही ॲज अ डॉक्टर हा प्रोफेशन का चूज केलात म्हणून, म्हणजे तुमचा तुमच्या घरच्यांकडनं तुमची स्वतःची आवड होती म्हणून. आधीपासून बायोलॉजी हा सब्जेक्ट मला आधीपासून आवडायचा, प्लांट बेस्ड म्हणा किंवा ॲनिमल बेस्ड म्हणा. त्यानंतर मग 12वी मी जेव्हा कोल्हापूरला दिली तेव्हा मार्क चांगले पडले आणि मेडिकलमध्ये जाण्याची इच्छा होती आधीपासून, कारण माझ्या वडिलांची खूप मोठी इच्छा होती की त्यांना डॉक्टर व्हायचं होतं पण त्यांना होता नाही आलं. म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणा किंवा मलाही असं वाटत होतं की काहीतरी पुढे जाऊन करावं, आणि त्या अनुषंगाने आपण ही चूज केली फील्ड. आणि सुदैवाने आजपर्यंत आतापर्यंत या स्टेजवर येऊन पोहोचलेलो आहोत. सुरुवातीला कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती, मात्र लाईफ केअर हॉस्पिटलच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याने हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आमच्यामार्फत सुरू असलेले काही कोविड सेंटर बंद करावे लागतील असे डॉक्टर समीर दळवी KTV जवळ बोलताना म्हणाले. सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे, आता सेकंड वेव्ह चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर आपलं हे लाईफ केअर हॉस्पिटल किती सुसज्ज आहे आणि काय तयारी झाली, तुमच्या सध्याची परिस्थिती काय आहे? कारण तुमचे दोन सब सेंटर्स आहेत, चंगारतळीला आणि इथं गोलकोटवरती पण मद्रासाबद्दल तुम्ही सुरू केलं आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला. लाईफ केअर हॉस्पिटलला आम्ही 25 बेड सुरू केलं होतं, त्यामध्ये 10 बेड ICU होते आणि इतर 9 बेड 10 बेड ICU, 9 बेड ऑक्सिजन आणि 6 बेड जनरल वॉर्डचे असे होत्या. इथे सेकंड वेव्हमध्ये एप्रिलमध्ये खूपच नंबर्स, पेशंटचं नंबर्स खूप वाढायला लागलं, रुग्ण वाढायला लागले. म्हणून आम्ही गोलकोट मद्रास्या चिपळूण मुस्लिम समाजच्या काही सभासदांनी एकत्र येऊन आम्ही तिकडे दुसरं सेंटर सुरू केलं. तिकडे 12 बेड ICU आहे गोलकोट सब सेंटरमध्ये आणि बाकी 14 बेड वॉर्ड्स आहेत. असं टोटल 51 बेड हॉस्पिटल लाईफ केअर हॉस्पिटलच्या अंडर हे सगळं काम चालू आहे. त्यापैकी 25 बेड आपले हे लाईफ केअर हॉस्पिटलचे ते कायमच फुल असतात. आता जूनमध्ये आपण आहोत, आताच्या घडीला जर बघितलं तर गोलकोट मदरस्यामध्ये पेशंट्स कमी झालेले आहेत, ओव्हरऑल रुग्णसंख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे. सुदैवाने रुग्णसंख्या एकदा कमी झाली की आम्ही गोलकोट सेंटर लवकरच बंद करण्याच्या मार्गावर आहोत आणि लाईफ केअर हॉस्पिटलचं सेंटर जे आहे कोविड सेंटर ते चालू राहील. तळीवर जे आहे ते कोविड सेंटर नाही आहे, ते आमचे सब सेंटर आहे. तिथे डॉक्टर खान आणि मिसेस खान हे दोघे तिकडे ओकडी सांभाळतात, आठवड्यातून एकदा तिकडे जातात. तिथे 24 तास नाही, सॉरी, लॅब आहे आपली, ती एक डे बेसिसवर चालू असते, ती रोज चालू असते 7-8 दिवस आणि असं सब सेंटर तळीमध्ये आपण सुरू केलेलं आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक आहे का असं KTV चे प्रतिनिधी अशफाक देसाई यांनी डॉक्टर समीर दळवी यांना विचारता त्यांनी काय उत्तर दिले ते ऐकूया त्यांच्या शब्दात. की आता लोक म्हणतात की थर्ड वेव्ह येणार आहे आणि त्याच्यासाठी लहान मुलांना जास्त सांभाळलं पाहिजे, जसं त्याची लोकांची जास्त त्याच्यासाठी विचार करतात लोक, तर त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे, त्यासाठी तुम्ही काय प्रिपरेशन केली आहे, कसं काय आहे का? थर्ड वेव्ह म्हटलं तर ती लहान मुलांची एक अंदाज दर्शवलेला आहे हेल्थ ऑथॉरिटीजनी. सिंगापूर व्हेरियंट जो आहे त्याला लहान मुलांना जास्त इफेक्ट होतो असं म्हटलं जातं, म्हणून त्या हिशोबाने ते थर्ड वेव्ह लहान मुलांना होईल की काय किंवा अशा ह्या तयारीत हेल्थ ऑथॉरिटीज आरोग्य खातं त्या तयारीने आहे. आपल्याकडे कोणी लहान मुलांचं स्पेशलिस्ट नाही, पण उद्या जर काळाची गरज असली आणि आपली गरज लागली की लहान मुलं खूप जास्त प्रमाणात आजारी होत असतील तर आपलं हे कोविड सेंटर आपण लहान मुलांच्यासाठी आपण ओपन करू शकतो. कुठलेही पेडियाट्रिशियन्स आम्हाला येऊन आपण ते सेंटर चालू ठेवू शकतो आणि होपफुली ईश्वर चरणी प्रार्थना करतो की हे थर्ड वेव्ह मुलांना येऊ नये, पण जर का आलीच तर आपण
हे आपलं जे सेंटर आहे त्याला आपण लहान मुलांच्या केअरसाठी यूज करू शकतो. चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये मागील 2 वर्षापासून कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जात आहेत असे डॉक्टर समीर दळवी यांनी सांगितलं. दुसरा प्रश्न वेळ वाढणार आपण आता ह्याच्याबरोबर ते तुम्ही जे कॅन्सर हॉस्पिटलचं म्हणून जे बिंग काढलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही नवीन नवीन काही आणखीन काही सुद्धा तुम्ही उपलब्ध करून लोकांसाठी देत आहे तर हे जे कॅन्सर हॉस्पिटल जे सुरू झालं त्याच्यात तुमच्या आणखीन काही नवीन नवीन इक्विपमेंट्स केले तर लोकांसाठी काय त्याचा फायदा होऊ शकतो त्याच्याबद्दल थोडं माहिती द्या. कॅन्सर हॉस्पिटल हे जे गेले 2 वर्ष आपण चालवत आहोत तिथे रेडिएशन थेरपी ही अत्याधुनिक अगदी लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे ते रेडिएशनची मशीन आहे. मेडिकल ऑन्कॉलॉजी म्हणजे किमोथेरपी वगैरे ते सगळं चालू आहे. सर्जिकल ऑन्कॉलॉजी नाही म्हटलं तरी रोज एक केस तरी आपल्याकडे सर्जिकल म्हणजे ऑपरेशन्सद्वारे आपण कॅन्सर पेशंटचा इलाज करतो आहे. आणि लेटेस्ट म्हणजे आत्ता एप्रिलमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे ते ऑब्व्हियसली लॉकडाऊन आणि हे सगळं डिफिकल्टीज असल्यामुळे आम्हाला ते लोकांपर्यंत पोचता नाही आलं किंवा आमंत्रण देता नाही आली. पेट स्कॅन जे अगदी पनवेलहून अगदी गोव्यापर्यंत कुठेच नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये तर इकडे कोल्हापूरला आहे त्याच्या पलीकडे पूर्ण कोकणात या पूर्ण बेल्टमध्ये पेट स्कॅन नाही आहे. पेट स्कॅन ही एक मशीन जी आहे ती जसं आपण फुल बॉडी स्कॅन म्हणतो तसं कॅन्सर रुग्णासाठी त्याचा प्रायमरी कॅन्सर म्हणजे मूळ भाग कॅन्सरचा कुठला आहे आणि तो दुसरीकडे कुठे पसरलेला आहे का की हृदयाला लिव्हरला पसरला आहे किंवा फुफ्साला पसरलेला आहे किंवा हाडांमध्ये कुठे पसरलेला आहे तर हे पेट स्कॅनमध्ये आपल्याला एक प्रकारचं सी टी स्कॅन मशीनच आहे पण ते त्याच्या 2 मशीन्स असतात एक सी टी स्कॅन आहे आणि एक पुढचं पेट स्कॅन आहे. तर पेट स्कॅनमध्ये आपल्याला अंदाज मिळतो की एक्झॅक्ट डायग्नोसिस मिळतं की ह्या कॅन्सरचं लोकल लेवलला किती इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याचा कुठे पसर कुठल्या इतर परिसरात कुठे हे डिस्ट्रीब्युशन काय झालेलं आहे का हे बघण्यासाठी आणि अचूक निदान आणि त्या हिशोबाने मग ठरवता येतं की पेशंटला किमोथेरपी दिली पाहिजे की रेडिएशन दिलं पाहिजे की नुसतंच कॅन्सर ऑपरेशन्सनी पेशंट बरा होईल असं ह्यावर पेट स्कॅन जे आहे ते लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ट्रीटमेंटची डायग्नोस्टिक टेक्नॉलॉजी तर त्याची सुरुवातही आपल्या हॉस्पिटलला झालेली आहे. हे होते डॉक्टर समीर दळवी त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे लाईफ केअरबद्दल हॉस्पिटलबद्दल त्यांची काय सुविधा आहे आणि त्यांच्या कॅन्सरबद्दल पण त्यांनी माहिती दिली करोनाबद्दल पण माहिती दिली. केटी न्यूजसाठी अश्वास देसाई चिपळूण. अविरत सेवा बजावत असताना कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून आली त्यामुळे समाजात समाधानाचं वातावरण आहे मात्र आपण सर्वांनी स्वतःबरोबर इतरांची देखील काळजी घ्यावी असे KTV तर्फे आवाहन करण्यात येत आहे. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोना मृत्यूंचे आकडे लपवले जातात हे आरोप निराधार आणि बिनबुडाचे नामदार उदय सामंत यांनी केला पलटवार. मुंबई गोवा महामार्गावरील कचेरी बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू December 21 अखेर पूर्ण होण्याचे मिळाले संकेत. आणि कोरोनावर मात करण्यासाठी योग्य आहार व्यायाम तसेच योग्य ती खबरदारी घेणे काळाची गरज डॉक्टर समीर दळवी यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू नवीन ताज्या घडामोडींसहित KTV च्या कोकण वार्तापत्रामध्ये. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.